काय झालं? काय बोलले का नीरजरा? मग सांगे ना काय बोलले नीरज, सांगा ना. माझ्या निशिक आणि तिच्या बाळा, आयुष्यभर मी या घरात पोसेन, पण ते का त्या घरात परत कधी पाठवणार नाही. विषय संपलो. हो काय झालं तुमका? काय बोलताय? काय चुकीचं बोलताय? सांगा ना काय चुकीचं बोलतोय. त्यावेळी तुमचं ऐकला, आता तो परमेश्वर जरी खाली आला ना तर माझा निर्णय बदलणार नाही. ज्या घरात माझ्या मुलीला सुरक्षित वाटत नाही ना, घरात माझी निशी कधी पाऊल ठेवणार नाही. आणि बाकीचं सगळं सोडा, सगळ्यात आधी निशीच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. तिका डॉक्टरला दाखवायला हवं. दिवस गेल्यानंतर सुरुवातीच्या काळात काही चाचण्या करून घ्यायला हव्यात. त्या लोकांनी माझ्या निशीच्या बाळात इजा पोचवण्याचा प्रयत्न केला, जे त्याने अजून बरंच काही केलं असणार. माझा यापुढे आता कोणावरच विश्वास नाही, कारण आता प्रश्न माझ्या मुलीचा. हा किती भयानक आहे हा सगळा. कोण हा भयानक ना? मग आपल्या पोरीन तिथे काय काय सहन केलं असेल उमा? बर झालं आपण वेळेत गेलो, तर तिने अजून काय काय सहन केलं असतं तिथे. आणि सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटतं की एवढा सगळा प्रकार होऊनही नीरज रावांका आपल्या आणि आईच्या चुकीच्या गोष्टीची जाणीवच नाही. जाणीव कसली होणार त्या माणसानं? पैशाचो चष्मा घालून फिरणारी माणसं आहेत ती. एक दिवस पैशाशिवाय जात नाही त्यांचा. ते काय समजणार आपल्या भोळ्या निशीची कदर? या अशा घरात माझ्या मुलीला परत पाठवू?